तुमच्या 11 चॅप्टरचा मीन्स ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम या चॅप्टरचा पार्ट सेकंड पाहतोय. यापूर्वीचा जो काही आपला पार्ट फर्स्ट आहे, तर त्या पार्ट फर्स्ट मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या होत्या की सेल बेसिक युनिट असतं, मग त्यापासून टिश्यू येतात, टिश्यू पासून ऑर्गन्स येतात, आणि असे बरेचसे ऑर्गन्स एकत्र येऊन एक ऑर्गन सिस्टम तयार होते. मग आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा ऑर्गन सिस्टम वर्कआउट करत असतात, त्याच्यापैकी आपण रेस्पायरेटरी सिस्टम अँड सेकंडली म्हणजे आजच्या पार्टमध्ये आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम पाहणार आहोत. यामध्ये बघा, आपला जो काही पार्ट फर्स्ट आहे त्यामध्ये आपण रेस्पायरेटरी सिस्टम पाहिली होती. नाउ वी विल सी अबाउट द लास्ट पार्ट फ्रॉम ऑर लास्ट ऑर्गन ऑफ द रेस्पायरेटरी सिस्टम, दॅट इज डायफ्रॅगम. आता हा जो टोकी डायफ्रॅगम आहे तो काय आपण जाणून घेऊया. अ मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ऍट द बेस ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. जो काही छातीचा पिंजरा आहे त्याच्या खाली एक मस्क्युलर पार्टिशन असतं. दिस पार्टिशन इज कॉल्ड डायफ्रॅगम. त्या पार्टिशनला आपण काय म्हणतो, तर त्या पार्टिशनला आपण डायफ्रॅगम असं म्हणतो. इट इज प्रेझेंट बिटवीन द थोरॅसिक कॅव्हिटी अँड ॲबडोमिनल कॅव्हिटी. हा थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲबडोमिनल कॅव्हिटी यांच्यामध्ये असतो. Simultaneous rising of ribs and lowering of diaphragm causes the decrease in pressure on lungs. तर ज्या वेळेला आपण श्वास आतमध्ये घेतो त्यावेळेला सायमल्टेनियसली एकाच वेळेला काय होतं, जे काही रिब्स आहेत म्हणजे आपला छातीचा पिंजर आहे तो राईज अप होतो आणि तो डायफ्रॅगम काय होतो, खाली लोवरिंग होतो. आणि त्यामुळेच आपल्या लंग्स वरचा जो काही प्रेशर आहे, जो काही ताण आहे, तो त्या ठिकाणी कमी होतो. ड्यू टू दिस एअर मूव्स इन टू द लंग्स थ्रू नोज. आणि त्यामुळेच जी काही हवा लंग्स मध्ये असते ती आपल्या नाकावाटे बाहेर पडते. When ribs return to their original position, the diaphragm rises up, pressure on the lungs increases. जेव्हा ribs त्यांच्या original position ला येतात त्याच वेळेला जो काही diaphragm आहे तो उंचावतो, तो थोडासा वरचढ होतो आणि त्याचं जे काही प्रेशर आहे लंग्स वरत ते वाढतं. आणि यामुळे जी काही हवा आहे ती बाहेरच्या दिशेकडून, बाहेरच्या एन्व्हायरमेंट मधून आपल्या नाकाद्वारे परत लंग्स मध्ये जाते. Continuous upward and downward movement of diaphragm is necessary to bring about the breathing. तर ही डायफ्रॅगमची अपवर्ड आणि डाऊनवर्ड अशी जी काही मुवमेंट आहे ती मुवमेंट होणं खूप गरजेचं आहे. कारण काय, कारण आपल्याला ब्रिदिंग घडवून आणायचं, आपल्याला श्वासोश्वास करायचा. सो इन दॅट केस बाकीच्या ऑदर ऑर्गन्स प्रमाणेच डायफ्रॅगम इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ रेस्पायरेटरी सिस्टीम. डायफ्रॅगमला इफेक्ट झाला, त्याला इंजुरी झाली, तर लंग्स वरती प्रेशर निर्माण होणार नाही आणि त्या ठिकाणी इनहलेशन करण्यासाठी आणि एक्सहलेशन करण्यासाठी प्रॉब्लेम्स येतील. नाव वी विल मूव टुवर्ड्स द सेकंड ऑर्गन सिस्टीम, दॅट इज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. कोणती सिस्टीम, तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम कडे आपण आता जाऊया. यामध्ये बघा, सर्क्युलेटरी सिस्टीम परफॉर्म्स द फंक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस लाईक वॉटर, हार्मोन्स, ऑक्सिजन, सोल्युबल न्यूट्रियंट्स अँड वेस्ट मटेरियल्स थ्रू डिफरंट ऑर्गन्स. जी काही सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती काय परफॉर्म करते, तर जे काही ट्रान्सपोर्टचं काम आहे म्हणजे एका ठिकाणावरून एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणी नेणे. आता समजा उदाहरणामध्ये तुमचं घर एका दुसऱ्या शहरामध्ये, छोट्याशा गावामध्ये, जे की शहरापासून दूर अंतरावरती, मग त्यावेळेला त्यांच्या मधला जो काही मार्ग आहे तो तुम्हाला पार करावा लागतो. त्या ठिकाणी तुमची ट्रान्सपोर्टेशन होते, मीन्स व्हॉट, त्या ठिकाणी तुम्हाला थोडस जाये करावं लागतं, थोडीशी प्रवास त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागतो. सो तशाच पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये सुद्धा बऱ्याचशा सबस्टन्सेसचं काय होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं. मग ते ऑक्सिजन असतील किंवा मग वॉटर सारखे सबस्टन्स आहेत, हार्मोन्स आहे, ऑक्सिजन आहे, काही सोल्युबल न्यूट्रियंट्स आहेत, म्हणजे असे न्यूट्रियंट्स जे की ब्लडमध्ये सहजतेने विरघळतात, त्यांना आपण सोल्युबल न्यूट्रियंट्स असं म्हणतो. काही वेस्ट मटेरियल्स आहेत, ते आउट ऑफ द बॉडी डिफरंट ऑर्गन्सच्या माध्यमातून आपल्याला बाहेर टाकायचे असतात, तर ते सुद्धा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, तर ही ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम करते. मग कशाच्या मदतीने करते बघा. An independent system for blood circulation is present in humans and higher animals. तर जे काही इंडिपेंडेंट सिस्टीम आहे कशासाठी, ब्लड सर्क्युलेशनसाठी, ती कशामध्ये प्रेझेंट असते, तर ती ह्युमन्स मध्ये आणि त्यातल्या त्यात जे हायर अॅनिमल्स आहेत, म्हणजे द अॅनिमल्स विच आर वेल डेव्हलप्ड,
तर त्यांच्यामध्येच ही ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट असते, अन्यथा नाही. आता अमीबा सारखे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये फक्त सिंगल सेल आहे, तर त्यांच्यामध्ये ही सिस्टीम प्रेझेंट असेल का? अर्थातच नाही, कारण ते वेल डेव्हलप नाहीत, ते लोअर क्लास अॅनिमल्स आहेत. तर या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये कोणत्या कोणत्या ऑर्गन्सचा समावेश होतो बघा. इट कन्सिस्ट ऑफ हर्ट, ब्लड वेसल्स अँड कॅपेलरीज. याच्यामध्ये हृदय असतं, ब्लड वेसल्स असतात आणि त्यातल्या त्यात कॅपेलरीज सुद्धा असतात. नाव आता या ठिकाणी बघा, हृदयाचं जे काही स्ट्रक्चर आहे, विच इज द मेन पार्ट ऑफ दिस सिस्टीम, या सिस्टीमचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, दॅट इज हर्ट. त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आपण आता जाणून घेणार सिहिय. खरं तर हर्ट आणि त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन हे खूप इन डिटेल आहे. तर हर्टचं ज्या ब्रांचमध्ये, बायोलॉजीच्या ज्या ब्रांचमध्ये खूप डिटेलमध्ये अभ्यास केला जातो, त्याला आपण कार्डिओलॉजी म्हणतो. तर कार्डिओलॉजी नाही, पण त्याची आपण ओळख म्हणा किंवा तोंड ओळख या ठिकाणी करून घेणार आहोत. हर्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट द सेंटर ऑफ थोरॅसिक केज. आपला हा जो काही थोरॅसिक केज आहे, म्हणजे छातीचा पिंजर आहे, तर त्याच्या जवळजवळ सेंटरला हा हर्ट प्रेझेंट असतो. इट इज प्रेझेंट बिहाइंड द रिब्स बिटवीन टू लंग्स अँड स्लाइटली इनक्लाइंड ऑन लेफ्ट साइड. हा दोन जे काही रिब्स आहेत, आपला छातीचा पिंजर आहे, तर त्या छातीच्या पिंजऱ्याच्या पाठीमागे असतं आणि त्यातल्या त्यात दोन लंग्स आणि स्लाइड, दोन लंग्सच्या मधोमध असतं आणि थोडासा डाव्या साइडला तो झुकलेला असतो. साइज ऑफ अवर हर्ट इज इक्वल टू वन्स ओन फिस्ट अँड इट्स वेट इज अबाउट 360 ग्राम. आपल्या हृदयाची साईज केवढी असते? इट्स अबाउट किती? तर एखाद्याच्या मुठी एवढी, म्हणजे इतका छोटा हा आपला हृदय असतो आणि त्याचं वजन हे अबाउट म्हणजे अप्रॉक्सिमेटली 360 ग्राम इतकं असतं. इतक्या कमी वजनाचं आपलं हृदय असतं आणि तेच कमी वजनाचं हृदय ओव्हरऑल बॉडीला ब्लड ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं, ट्रान्सपोर्टेशनचं काम त्या ठिकाणी करतं. इट इज कव्हर्ड बाय अ डबल लेअर्ड पेरिटोनियल मेम्ब्रेन. आता आपली त्वचा आहे, तर ही त्वचा काय आहे? सो दिस इज अ लेयर. हा एक लेयर आहे, इपिडर्मिसचा लेयर आहे. तशाच पद्धतीने हर्ट वरती सुद्धा एक डबल लेयर आहे आणि तो डबल लेयर म्हणजेच पेरिटोनियल मेम्ब्रेन आहे. कसा मेम्ब्रेन आहे? पेरिटोनियल मेम्ब्रेन. अ फ्लुइड इज प्रेझेंट बिटवीन टू मेम्ब्रेन्स ड्यू टू विच हर्ट इज प्रोटेक्ट फ्रॉम फ्रिक्शन अँड मेकॅनिकल शॉक. जे काही फ्लुइड आहे ते फ्लुइड प्रेझेंट असतं कशामध्ये? दोन मेम्ब्रेन्सच्या मध्ये, ज्यामुळे जे काही हर्ट आहे तर ते प्रोटेक्ट होतं. कशापासून? फ्रिक्शन आणि मेकॅनिकल शॉक्स पासून. म्हणजे जे काही अदर ऑर्गन्स आहेत तर त्या ते एकमेकांना घर्षण करत नाहीत, ते घासत नाहीत. आणि एखादा जर आपल्याला जबर मार लागला, आपण म्हणतो मुका मार लागला लाईक दॅट, तर तशा पद्धतीचा मार लागल्यानंतर सुद्धा आपल्या जे काही हर्ट आहे तर ते वेल प्रोटेक्टेड आहे या मेम्ब्रेन्समुळे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ह्युमन हर्ट इज मस्क्युलर ऑर्गन. ह्युमनचा जो काही हर्ट आहे तो टोटली मसल्स पासून बनलेला आहे आणि त्याच्यावरती इट इज मेडअप ऑफ इनव्हॉलंटरी कार्डियक मसल्स. हा इनव्हॉलंटरी कार्डियक मसल्स पासून बनलेला असतो. इनव्हॉलंटरी म्हणजे काय? तर अनैच्छिक असे. कार्डियक, कार्डियक म्हणजे काय? तर जे मसल्स हर्ट वरती प्रेझेंट असतात त्यांना आपण कार्डियक म्हणतो. तर या हर्ट वरती ओव्हरऑल टोटल कार्डियक मसल्स प्रेझेंट आहेत जे की इनव्हॉलंटरी इन फंक्शन असतात. त्यानंतर पुढे बघा, दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ अ डेफिनाइट रिदम. दिस इज कॉल्ड बीटिंग ऑफ हर्ट. तर एका विशिष्ट लयबद्ध पद्धतीनं ते कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे अंकुचन पावतात अँड रिलॅक्स होतात म्हणजेच प्रसरण पावतात. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा वेळेला आपले आपण आपले जर श्वास वाढले किंवा खूप शांतता असेल तर आपल्या जे काही हृदयाचे ठोके ते आपल्याला जाणवतात. सो त्या ठिकाणी आपल्याला त्याचं जे काही रिदम आहे धकधक धकधक अशा पद्धतीचं, तर ते रिदम आपल्याला ऐकायला मिळतं आणि हे जे काही हृदयाची बीटिंग आहे यालाच आपण बीटिंग ऑफ हर्ट असं म्हणतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे, इंटरनली हर्ट इज डिवायडेड इन टू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट बाय व्हर्टिकल पार्टिशन. आतल्या बाजूनं म्हणजे इंटरनली अंतर्गत भागातून जे काही हर्ट आहे तर ते हर्ट लेफ्ट आणि राईट अशा दोन कंपार्टमेंट्स मध्ये एका व्हर्टिकल पार्टिशननं काय झालेलं आहे तर सेपरेट झालेलं आहे, डिवाइड झालेलं आहे. इच ऑफ दोज कंपार्टमेंट्स इज अगेन डिवाइडेड इन टू टू चेंबर्स.
हे दोन्हीचे दोन्ही कंपार्टमेंट परत दोन चेंबर्स मध्ये डिवाइड झालेले आपल्याला पाहायला मिळतील. बघा, दस इन ऑल हर्ट कन्सिस्ट ऑफ फोर चेंबर्स, आणि म्हणूनच या सर्वांमध्ये हर्ट हे चार चेंबरचं असतं. म्हणजे मोस्टली इन ह्युमन्स, मॅमल्स मध्ये मोस्टली, काही मध्ये आपल्याला एक्सेप्शन पाहायला मिळतील. म्हणजे काही अॅनिमल्सचं हर्ट हे थ्री चेंबरचं असतं, काही टू चेंबरचं असतं, काही सिक्स चेंबरचं असतं, असे एक्सेप्शन्स आपल्याला पाहायला मिळतील. तर हर्टचा जो काही अप्पर चेंबर आहे त्याला आपण ॲट्रियम म्हणतो, सिंगल मध्ये ॲट्रियम, आणि जो काही लोअर चेंबर आहे त्याला आपण व्हेंट्रिकल्स म्हणतो आणि सिंग्युलर मध्ये व्हेंट्रिकल असं म्हणतो. आता या ठिकाणी बघा, तर दिस इज अवर हर्ट, हे आपलं हर्ट आहे. आता या ठिकाणी तुम्हाला चार पार्टिशन दिसतात. हा वर्टिकल पार्टिशन आहे ज्यामुळे हा दोन भागात विभागला गेला, लेफ्ट अँड राईट मध्ये. तर वरचा जो काही हा भाग आहे, तर हे वरचे दोन भाग म्हणजे ॲट्रियम आहेत आणि हे खालचे दोन भाग म्हणजे वेंट्रिकल्स आहेत. आणि याच्यावरती बरेचसे अदर पार्ट सुद्धा आहेत, पण त्यांचं फंक्शन किंवा त्यांचं वर्क स्ट्रक्चर तुम्हाला नाही. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे की हर्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन, त्याच्यामध्ये इन्व्हॉलंटरी कार्डियक मसल्स असतात, आणि त्यातल्या त्यात हर्ट मध्ये चार पार्टिशन, एका वर्टिक्युलर पार्टिशनने ते सेपरेट होतात. त्यामध्ये दोन हे काय असतात, तर ॲट्रियम असतात अप्पर मोस्ट साईडचे आणि लोअर मोस्ट साईडचे हे व्हेंट्रिकल्स असतात. तर हर्टचं जे काही स्ट्रक्चर होतं ते आपण पाहिलं, बट आता आपण जे काही ब्लड वेसल्स आहेत त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन जाणून घेऊया. हर्ट इज बीटिंग कंटिन्युअसली, आपलं हृदय सातत्यानं बीट होतं, सातत्यानं आपल्याला हृदयाची धडधड ऐकायला मिळते. ड्यू टू दिस ब्लड कंटिन्युअसली सर्क्युलेट थ्रू ब्लड वेसल्स, देअर आर टू मेन टाइप्स ऑफ ब्लड वेसल्स. आणि यामुळेच आपल्या शरीरामध्ये सातत्यानं जे काही ब्लड आहे तर ते सर्क्युलेट होतं ब्लड वेसल्सच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी ब्लड वेसल्सचे दोन टाइप्स आहेत. कसे दोन टाइप्स आहेत बघूया. फर्स्ट टाइप इज आर्टरीज. आर्टरीज म्हणजे काय बघा, ब्लड वेसल्स विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम हर्ट आर कॉल्ड आर्टरीज. अशा शिरा किंवा अशा धमण्या ज्या काय करतात, हृदयापासून रक्त दूरवर घेऊन जातात, त्यालाच आपण आर्टरीज म्हणतो. एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड टुवर्ड्स लंग, ऑल कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. एक अशी आर्टरी जी की फक्त काय करते, तर ब्लड लंग्स कडून डिऑक्सिजनेटेड ब्लड ती कॅरी करते, तर तिला सोडलं तर बाकीच्या सर्व आर्टरीज या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. दीज आर डीपली लोकेट इन द बॉडी अँड देअर वॉल्स आर थिक. तर ह्या ज्या काही आर्टरीज आहेत, तर डीपली लोकेट होतात कुठे, बॉडीमध्ये, आणि त्यांचे जे काही वॉल आहे ते वॉल थिक असते. दीज वेसल्स डू नॉट हॅव वॉल्स. या ज्या काही वेसल्स आहेत त्यांना कसल्याही प्रकारचे वॉल्स नसतात. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडे वॉल्व असतात पाण्याच्या, त्या वॉल आपण चालू केलं तर पाणी चालू होतं आणि बंद केलं तर ते बंद होतं, मग तशाच पद्धतीचे वॉल्स असतात. पण आर्टरीज मध्ये वॉल्स मात्र अब्सेंट आहेत. आता आपण सेकंड टाइप पाहूया ब्लड वेसल्सचा, दॅट इज व्हेनस. व्हेन्स काय असतात, सो से हियर वेसल्स कॅरिंग द ब्लड टुवर्ड्स द हर्ट फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी आर कॉल्ड एज व्हेन्स. असे वेसल्स ज्यांना आपण काय करतो, जे पूर्ण ओव्हरऑल बॉडी कडून हर्ट कडे ब्लड घेऊन जातात त्यांनाच आपण वेन्स असं म्हणतो. ऑल वेन्स एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड फ्रॉम लंग्स ट्रान्सपोर्ट डी ऑक्सिजनेटेड ब्लड. जे काही वेन्स आहेत ज्याच्या मध्ये एक फक्त काय आहे, तर ते डी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी, तर ते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते लंग्स कडून, आणि त्या ठिकाणी बाकीच्या सर्व वेन्स या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम करतात. मोस्ट ऑफ द वेन्स आर सुपरफिशियली लोकेटेड इन द बॉडी. बऱ्याचशा वेन्स या सुपरफिशियली म्हणजे कुठेही अस्तव्यस्त शरीरामध्ये लोकेटेड आहेत, स्थानबद्ध आहेत. देअर वॉल्स आर थिन अँड दीज आर प्रोव्हाइडेड विथ वॉल्स. यांचे जे काही वॉल आहे ते थिन असते, अगदी नाजूक असते, आणि यांच्यामध्ये आपल्याला वॉल्स सुद्धा पाहायला मिळतात. यू कॅन सी हियर द स्ट्रक्चर ऑफ आर्टरीज अँड वेन्स. दिस इज आर्टरी अँड दिस इज वेन. आता याच्यामध्ये काय फरक आहे हे तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर वी विल सी अबाउट की ब्लड सर्क्युलेशनचा शोध नेमका कोणी लावला इन हिस्ट्री, म्हणजे इतिहासामध्ये डोकावताना. 1628 मध्ये विलियम हार्वेट डिस्क्राइब द मेकॅनिझम ऑफ सर्क्युलेशन.
सर्क्युलेशन इन द बॉडी। तर हे विलियम हार्वे एक सायंटिस्ट आहे ज्यांनी आपल्या बॉडीमधला जो काही सर्क्युलेशनचा मेकॅनिझम आहे तो स्पष्ट केला। ही प्रपोज अ थेअरी दॅट अवर हर्ट इज अ मस्क्युलर पंप बाय विच ब्लड इज सर्क्युलेट इन द बॉडी। तर त्यांनी एक थेअरी प्रपोज केली आपल्या हर्टच्या संदर्भात, जो की एक मस्क्युलर पंप आहे ज्याच्या मदतीने जे काही ब्लड आहे तर ते ओव्हरऑल बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं। ही डिस्कवर्ड द वर्किंग मेकॅनिझम ऑफ वॉल्व्स ऑफ द हर्ट। तर हृदयात सुद्धा वॉल्व्स आहेत आणि त्यांचा सुद्धा मेकॅनिझम त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी शोधला। या ठिकाणी बघा, थिंक अबाउट इट, याबद्दल विचार करा। व्हाय द वेन्स आर प्रोव्हाइड विथ वॉल्व्स अँड व्हाय द आर्टरीज हॅव थिक वॉल्व्स। आर्टरीज थिक वॉल्व्स जे असतात कारण त्यांच्यामधलं जे काही ब्लड असतं ते हाय प्रेशरनं येतं, आणि वेन्सला वॉल्व्स असतात कारण ते इतरत्र किंवा मग बऱ्याचशा ठिकाणी ते ब्लड कुठेही गरज नसलेल्या ठिकाणी जाऊ नये यासाठी। कॅपिलरीज हा स्मॉल पार्ट आहे, दिस इज अ स्मॉल पार्ट ऑफ ब्लड व्हेसल्स। आर्टरीज ग्रॅज्युअली ब्रँच आउट विथ डिक्रीज इन देअर डायमीटर ऍज दे स्प्रेड इन द बॉडी अँड फायनली फॉर्म फाईन हेअर लाईक व्हेसल्स कॉल्ड कॅपिलरीज। तर आर्टरीजच्या ब्रँचिंग फुटतात, त्याच्याच फांद्या फुटतात आणि त्याचे जे काही डायमीटर आहे, त्याचा जो काही गोल भाग आहे, तर तो डिक्रीज होतो आणि तो ओव्हरऑल बॉडीमध्ये स्प्रेड होतो आणि शेवटी एका फाईन हेअर लाईक व्हेसल्स त्या ठिकाणी तयार होतात, त्यालाच आपण कॅपेलरीज असं म्हणतो। वॉल्स ऑफ कॅपेलरीज आर एक्स्ट्रीमली थिन अँड मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स। जे काही कॅपेलरीजची वॉल आहे ती खूप थिन असते आणि सिंगल लेअर ऑफ सेल्स पासून बनलेली असते। ड्यू टू दिस एक्सचेंज ऑफ मटेरियल्स बिटवीन कॅपेलरीज अँड सेल्स बिकम इझी। आणि यामुळेच कॅपिलरीज मधलं आणि सेल्स मधलं जे काही मटेरियल एक्सचेंज आहे ते खूप इझी पद्धतीनं होतं। ड्युरिंग द एक्सचेंज द ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स, हार्मोन्स, विटामिन्स एक्सेट्रा आर सेंट टुवर्ड्स द सेल अँड वेस्ट मटेरियल्स ऑफ द सेल मूव इन टू ब्लड। तर याच्या मदतीनं, या कॅपिलरीजच्या मदतीनं काय काय एक्सचेंज केलं जातं, तर ऑक्सिजन एक्सचेंज केला जातो, बरेचसे न्यूट्रियंट्स एक्सचेंज केले जातात, एवढंच नव्हे तर हार्मोन्स असतील, विटॅमिन्स आहेत, तर हे सुद्धा सेलकडे एक्सचेंज केले जातात आणि सेलमधले जे काही वेगवेगळे असे वेस्ट मटेरियल्स आहेत ते सुद्धा एक्सचेंज केले जातात। नेक्स्ट पॉइंट, कॅपिलरीज युनाइट टुगेदर टू फॉर्म द वेसल ऑफ मोर डायमीटर कॉल्ड ॲज व्हेनस। जे काही कॅपिलरीज आहेत ते बरेचसे कॅपिलरीज एकत्र येतात आणि एक वेसल तयार करतात मोठ्या डायमीटरचे, त्याला आपण वेन्स म्हणतो। कॅपिलरी नेटवर्क इन प्रेझेंट इन इच ऑर्गन। कॅपिलरीचे नेटवर्क प्रत्येक ऑर्गनमध्ये प्रेझेंट आहे। सो से हियर दिस इज आर्टरी, आणि आर्टरीची ही जी काही ब्रँचिंग आहे ही ब्रँचिंग म्हणजे कॅपिलरीज। मग अशा कॅपिलरीज एकत्र येऊन एक वेन बनते जी की हर्टकडे जाते। आता या ठिकाणी डू यू नो या संदर्भात आपल्याला थोडीशी नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती दिलेली आहे। इन केस ऑफ अ हेल्दी पर्सन देअर आर 72 बीट्स ऑफ हर्ट पर मिनिट। एक हेल्दी पर्सनच्या शरीरामध्ये जवळपास एका मिनिटाला 72 हृदयाचे ठोके पडतात। रेट ऑफ हर्ट बीट इन्क्रीजेस ड्यू टू फिजिकल एक्सरसाइज अँड इमोशन। हर्ट बीटचा जो काही रेट आहे तो इन्क्रीज होतो कशासाठी, कशामुळे, तर फिजिकल एक्सरसाइज केल्यामुळे आणि भावना खूप जास्त प्रमाणात किंवा इमोशन्स त्या ठिकाणी वाढल्यामुळे। अशाच पद्धतीने इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट इट डिक्रीजेस ड्युरिंग द रेस्ट अँड स्लीप्स। तर सारख्याच पद्धतीने जेव्हा आपण झोपतो किंवा आपण आराम करतो त्यावेळेला आपले जे काही हर्ट रेट आहेत ते डिक्रीज होतात। नंबर ऑफ बीट्स इज मोर इन केस ऑफ इन्फंट्स। जे काही न्यूबॉर्न बेबीज असतात तर त्यांच्या बॉडीमध्ये मात्र हे हर्ट बीट्स खूप फास्टली होतात, त्यांची संख्या जास्त असते। टू साऊंड्स आर हर्ट ड्युरिंग हर्ट बीट, वन इज डिस्क्राइब्ड ॲज लव अँड अदर इज द हर्ट पम्प्स अबाउट 75 ml ऑफ ब्लड ड्युरिंग इच बीट। प्रत्येक बीटच्या वेळी, आता त्या जे काही बीट आहे तर त्याचे दोन आवाज त्या ठिकाणी येतात, लव अँड डव। जे काही हर्ट आहे तर ते हर्ट अबाउट 75 ml ऑफ ब्लड काय करतं, तर एका वेळेस पंप करतं। नेक्स्ट बघा, ब्लड सर्क्युलेशन थ्रू हर्ट, फंक्शनिंग ऑफ हर्ट। प्रोसेस ऑफ पंपिंग द ब्लड टुवर्ड्स वेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी अँड ब्रिंगिंग इट बॅक टुवर्ड्स द हर्ट इज कॉल्ड ॲज ब्लड सर्क्युलेशन।
तर ब्लड पंप करण्याची प्रोसेस ज्या अंतर्गत काय होतं, बॉडी वेगवेगळे बॉडी हर्ट रक्ताला बॉडी ओव्हरऑल बॉडी मधून रक्ताला हर्ट कडे आणलं जातं, त्यालाच आपण ब्लड सर्क्युलेशन असं म्हणतो. सो ॲज टू मेंटेन द कॉन्टिन्युटी इन सर्क्युलेशन, हर्ट अल्टरनेटिवली कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. मग रक्ताचा जो काही ट्रान्सपोर्टेशन आहे तो सातत्यानं व्हावं यासाठी आपला जो काही हर्ट आहे तो हर्ट सातत्यानं काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, रिलॅक्स होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं आणि रिलॅक्स होतं. कॉन्झिक्युटिव्ह सिंगल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हर्ट कॉन्स्टिट्यूट अ सिंगल हर्ट बीट. तर सिंगल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनलाच आपण हर्ट बीट म्हणून ओळखतो. आता या ठिकाणी आपल्याला काही प्रयोग दिलेले आहेत ते आपण पाहूया. आपल्याला करून पाहायचं आहे. वी हॅव टू टेक 2 feet लॉंग रबर ट्यूब विथ स्मॉल अपर्चर स्टॉप वॉच अँड फनेल. त्या फनेलला आपल्याला रबर ट्यूबच्या एका टोकावरती फिट करायचं आहे. वाईड माउथ ठेवायचं त्या फनेलचं आणि लेफ्ट साईड ऑफ द थोरॅक्स आपल्याला ठेवायचं आहे. अदर एंड आपल्याला रबर ट्यूबच्या आपल्या कानाजवळ आणायचं आहे आणि आपल्याला आवाज ऐकायचा आहे आणि आपल्याला पर मिनिट किती बीट्स पडतात हे सुद्धा रेकॉर्ड ठेवायचं आहे. सो थिंक अबाउट इट, या संदर्भात तुम्हाला पल्स काय असतात आणि हर्ट बीट काय असतात ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. सो दिस इज अ स्मॉल ऍक्टिव्हिटी फॉर यू गायज विच यू हॅव टू डू. त्यानंतर कॅन यू टेल या संदर्भात, तर बघा, वी कॅन फील द पल्स बिहाइंड द इयर्स नियर द हील ऑफ फूट, हाऊ दिस पल्सेस ऑकर. आपण नाडीचे ठोके असं काहीतरी म्हणतो बघा, तर ते जे काही आहे तर ते आपल्या कानाच्या मागे आपल्याला जाणवतं, त्याचबरोबर आपल्या टाचेमध्ये सुद्धा जाणवतं, तर ते नेमकं काय आहे. वॉट फ्लोज आउट वेन वी हॅव इंजुरी, आपल्याला ज्या वेळेस जखम होते त्यावेळेला काय वाहतं, तर ज्या वेळेला आपल्याला मोठी जखम होते त्यावेळेला आपल्या शरीरातून रक्त वाहतं का, इतर काही पदार्थ वाहतात का, नाही. आता आपण जाणून घेऊया ब्लड बद्दल. तर ब्लड इज अ रेड कलर्ड फ्ल्यूड मटेरियल, एक लाल रंगाचा फ्ल्यूड मटेरियल आहे जो की लिक्विड फॉर्म मध्ये असतो. इट इज फ्ल्यूड कनेक्टिव्ह टिश्यू, एक प्रकारचा टिश्यूचाच प्रकार आहे पण कसा, फ्ल्यूड कनेक्टिव्ह टिश्यू. द ऑक्सिजनेटेड ब्लड इज डीप रेड कलर साल्टी इन टेस्ट अँड इट्स पीएच इज अबाउट 7.4. जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डीप रेड कलरचं असतं, टेस्ट मध्ये थोडस साल्टी असतं आणि त्याचा पीएच 7.4 इतका असतो. जो काही ब्लड आहे तो मेनली दोन कॉम्पोनंट्स पासून बनलेला असतो, दॅट इज प्लाझ्मा अँड ब्लड सेल्स. नाव वी विल सी अबाउट प्लाझ्मा अँड ब्लड सेल्स. फर्स्टली प्लाझ्मा आपण समजून घेऊ. प्लाझ्मा इज पेल येलो क्लिअर अँड स्लाइटली अल्कलाइन फ्ल्यूड. इट कंटेन्स 90 to 92% ऑफ वॉटर, 6 to 8% ऑफ प्रोटीन्स अँड 1 to 2% ऑफ ऑर्गॅनिक सॉल्ट अँड अदर कॉम्पोनंट्स. जो काही प्लाझ्मा आहे तो फिकट पिवळ्या रंगाचा क्लिअर आणि थोडासा अल्कलाइन असं फ्ल्यूड आहे ज्याच्यामध्ये 90 to 92% पाणी आहे, 6 to 8% प्रोटीन्स आहेत आणि जवळपास 1 to 2% इनऑर्गॅनिक सॉल्ट आहेत आणि बाकीचे ऑदर कॉम्पोनंट आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर सेकंडली बघा अल्ब्युमिन. अल्ब्युमिन काय, डिस्ट्रीब्युट द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. अल्ब्युमिनचं काम काय आहे, जे की प्लाझ्मामध्ये असतं, तर ओव्हरऑल बॉडीमध्ये वॉटर डिस्ट्रीब्युट करण्याचं काम हा अल्ब्युमिन करतो. त्यानंतर ग्लोब्युलिन्स हे प्रोटेक्शन करतात. फायब्रोनोजेन आणि थ्रोम्बोइन हे ब्लड कोएग्युलेशन प्रोसेस साठी मदत करतात आणि त्या ठिकाणी इनऑर्गॅनिक आयन्स असतात, दॅट इज कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, विच कंट्रोल्स द फंक्शन ऑफ मसल्स अँड नर्व्स. आता आपण ब्लड सेल्स कडे बघूया, विच इज द सेकंड पार्ट ऑफ द ब्लड. त्याच्यामध्ये फर्स्टली येतात ते रेड ब्लड कॉर्पसल्स, ज्याला आपण आरबीसी किंवा रेड ब्लड सेल्स म्हणून ओळखतो. स्मॉल असतात, सर्क्युलर असतात, इन्युक्लिएटेड असतात, म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. दीज सेल्स अपियर रेड ड्यू टू हिमोग्लोबिन, यांच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं म्हणूनच या पेशी आपल्याला लाल रंगाच्या पाहायला मिळतात. ऑक्सिजन डिझॉल्व्स इन ब्लड ड्यू टू हिमोग्लोबिन, जे काही ऑक्सिजन आहे ते ब्लड मध्ये डिझॉल्व होतं कशामुळे, फक्त आणि फक्त हिमोग्लोबिनमुळे. 50 to 60 lakh आरबीसीज आर प्रेझेंट इन इच क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. जवळपास 50 to 60 lakh आरबीसी हे प्रेझेंट असतात प्रत्येक क्युबिक मिलीमीटर ब्लडच्या. जे काही आरबीसीज आहेत तर ते रेड बोन मॅरो प्रोड्यूस करतात आणि विच विल लिव्ह अबाउट 100 to 178 days.
आरबीसीचे टाइम पीरियड किती आहे तर 100 ते 127 दिवस. त्यानंतर सेकंड पार्ट आहे व्हाईट ब्लड सेल्स विच इज नोन ॲज WBCs विच इज ऑल्सो नोन ॲज ल्युकोसाइट्स. हे लार्ज असतात, न्यूक्लिएटेड असतात आणि कलरलेस सेल्स आहेत. तर 5,000 to 10,000 WBCs आर प्रेझेंट पर मिलीमीटर क्यूब ऑफ ब्लड. पाच टाईपचे WBCs प्रेझेंट असतात, दॅट इज बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइट्स. WBCs सुद्धा रेड बोन मॅरो पासून तयार झालेले असतात अँड WBCs ऍक्ट ॲज सोल्जर्स इन अवर बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ते सैनिक म्हणून काम करतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर एखादा फॉरेजिन पार्टिकल आला, म्हणजे असा पार्टिकल जो की आउट ऑफ द बॉडी, आपल्या देशामध्ये येणारे जे काही लोक आहेत इतर देशातून, त्यांना आपण फॉरेजिन लोक म्हणतो. मग आपल्या बॉडीमध्ये येणारा पार्टिकल सुद्धा दुसऱ्या भागातला आहे, म्हणून आपण त्याला फॉरेजिन बॉडी असं म्हणतो. मग यांचं काम काय? These cells attack the pathogens entering our body. They protect us from the microbial diseases. हे जे काही सेल्स आहेत ते अटॅक करतात कशावरती? पॅथोजन वरती, कारण ते आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात आणि ते आपल्याला मायक्रोबियल डिसीज पासून प्रोटेक्ट करतात. आणि त्यानंतरचा तिसरा घटक आहे प्लेटलेट्स. हे कसे असतात बघा, दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप. हे खूप लहान असतात आणि डिस्क शेपचे असतात. 2.5 to 4 lakh प्लेटलेट्स आर प्रेझेंट पर मिलीमीटर क्यूब ऑफ ब्लड. तर जवळपास 2.5 लाख ते 4 लाख प्लेटलेट्स हे पर मिलीमीटर क्यूब मध्ये रक्ताच्या प्रेझेंट असतात आणि यांचं काम काय? सो ब्लड कोॲग्युलेशन प्रोसेस मध्ये हे पार्टिसिपेट करतात. प्लेटलेट्सची संख्या कमी झाली तर आपल्या लवकर रक्त, जर इंजुरी झाली तर आपल्या लवकर रक्त स्टॉप होत नाही. आपण म्हणतो बघा, बऱ्याचशा वेळेला थोडीशी जखम झाली, थोड्या वेळ रक्त वाहतं आणि लगेच थांबतो, पॉज होतं, ते रक्त घट्ट व्हायला सुरुवात होते. पण तसं जर होत नसेल किंवा मग मिनिमम 20 ते 30 सेकंद किंवा मिनिमम 5 मिनिटापर्यंत जर रक्त स्टॉप होत नसेल तर समजून जा की तुमच्या बॉडीमध्ये प्लेटलेट्स खूप कमी झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी आपल्याला ब्लडचं जे काही फंक्शन आहे ते दिलेलं आहे. ब्लडचं फंक्शन खूप महत्वाचं आहे, ते आपण 1 by 1 कव्हर करूया. फर्स्टली ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. वेगवेगळ्या गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम ब्लड करतो. ऑक्सिजन इज कॅरीड व्हाया ब्लड फ्रॉम लंग्स टू सेल्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी अँड कार्बन डायऑक्साइड फ्रॉम टिश्यूज टू लंग्स. जे काही ऑक्सिजन आहे ते आपण ब्लड व्हाया ब्लड कॅरी करतो आणि जे काही लंग्स आहेत तर ते सेल्स व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडीमध्ये प्रेझेंट असतात आणि कार्बन डायऑक्साईड टिश्यू लंग्समध्ये सुद्धा. तर वेगवेगळ्या न्यूट्रियंट्सचं ट्रान्सपोर्टेशन असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी करतो, या ब्लडच्या माध्यमातून होतं. त्यामध्ये ग्लुकोज, अमायनो ऍसिड्स, फॅटी ऍसिड्स असतील तर ते काय केले जातात? काढले जातात किंवा एलिमेंटरी कॅनलमध्ये ते ट्रान्सपोर्ट केले जातात प्रत्येक सेलकडे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल. आता जे काही नायट्रोजनस वेस्ट आहेत फ्रॉम लाईक अमोनिया आहे, युरिया आहे, क्रिएटिनाईन आहे तर ते टिश्यूज कडून ब्लड कडे टाकले जातात, पुन्हा ते परत किडनीकडे जातात उत्सर्जनासाठी, एक्सक्रिशनसाठी. प्रोटेक्शनचं काम करतात कारण ब्लडमध्ये अँटीबॉडीज असतात, WBCs असतात, तर ते इतर हार्मफुल पार्टिकल्स पासून किंवा मायक्रोब्स पासून आपलं प्रोटेक्शन करतात. त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाइम्स अँड हार्मोन्स. जे काही वेगवेगळे एन्झाइम्स आहेत किंवा हार्मोन्स आहेत तर त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं सुद्धा काम हे करतात. ब्लड ट्रान्सपोर्ट्स द एन्झाइम्स अँड हार्मोन्स फ्रॉम द साईट ऑफ देअर प्रोडक्शन टू द साईट ऑफ देअर ऍक्शन. जे काही ब्लड आहेत ते एन्झाइम आणि हार्मोन्स त्यांच्या प्रोडक्शन साईट पासून त्यांच्या ऍक्शन साईट पर्यंत काय करतात? ट्रान्सपोर्ट करतात. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्मो रेग्युलेशन. थर्मो मीन्स हीट, रेग्युलेशन म्हणजे कंट्रोल करणं. तर जे काही बॉडी टेम्परेचर आहे, बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट कधी असतं? 37 degrees centigrade. तर वासोडायलेशन किंवा वासोकन्स्ट्रिक्शन या मेथडनं ते रेग्युलेट केलं जातं. आपल्या बॉडीमध्ये बरेचसे मिनरल्स असतात, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तर त्यांचं सुद्धा बॅलन्सिंग करणं, मेंटेनन्स करणं ब्लड करतं. तर ज्या ठिकाणी आपल्याला इंजुरी होते तर त्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि प्रोटीन असतो ज्याला आपण फायब्रोनोजेन म्हणतो, तर त्या ठिकाणी ती इंजुरी सील करण्याचं, ती क्लॉट करण्याचं काम सुद्धा ब्लडच्याच माध्यमातून होतं. आता आपण जाणून घेऊया की ह्युमन बॉडीमध्ये किती ब्लड ग्रुप्स आहेत. सही तर प्रत्येकाचे ब्लड ग्रुप्स वेगवेगळे असतात.
तर त्यांच्या बॉडीमध्ये कशा टाईपचे अँटीजेन्स किंवा अँटीबॉडीजचे प्रोटीन्स आहेत यावरून ब्लड ग्रुप्स ठरवले जातात. डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक अँटीजेन्स अँड अँटीबॉडीज डिफरंट ब्लड ग्रुप्स आर फॉर्म. तर प्रोटीन्स ज्यामध्ये अँटीजेन्स आहेत किंवा अँटीबॉडीज आहेत तर वेगवेगळे ब्लड ग्रुप्स त्या ठिकाणी फॉर्म होतात. देअर आर फोर मेन ग्रुप्स ऑफ ह्युमन ब्लड ऍज ए बी ए बी अँड ओ. तर त्या ह्युमन बॉडीमध्ये आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किती ब्लड ग्रुप्स येतो तर जवळपास चार ब्लड ग्रुप्स आहेत. ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी बी असेल, ब्लड ग्रुप ए बी असेल किंवा ब्लड ग्रुप ओ असेल. आता यापैकीच तुमचा एखादा ब्लड ग्रुप असू शकतो. बिसाइड्स देअर आर टू टाईप्स ऑफ आर एच नेगेटिव्ह अँड आर एच पॉझिटिव्ह, यालाच आपण रिनोसन्स असं म्हणतो. ऑफ इच ऑफ दोज फोर ग्रुप्स दस इन ऑल एट ब्लड ग्रुप्स आर फॉर्म. आता याच्यामध्ये ए बी पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह असतं, त्याच पद्धतीने बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं, ए बी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह असतं, ओ पॉझिटिव्ह अँड ओ निगेटिव्ह, असे आठ ब्लड ग्रुप्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह. त्यानंतर आता आपण ब्लड डोनेशन काय असतं जाणून घेऊ. एखादा पर्सन जर ऍक्सिडेंटमध्ये भेटला, त्याला खूप जास्त ब्लिडिंग होते त्याच्या जखमांद्वारे, तर बऱ्याचशा वेळेला त्या व्यक्तीला सर्जिकल ऑपरेशन, शस्त्रक्रियेच्या वेळेला रक्त देणं गरजेचं असतं. अशाच पद्धतीने ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यासाठी जे काही पेशंट्स आहेत, त्याच्यामध्ये अनिमे आहे, थॅलासेमिया आहे किंवा कॅन्सर आहे, तर हे चेक केलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांच्या रक्ताची कमतरता असते बॉडीमध्ये, यालाच आपण ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रॉम वेअर द ब्लड इज सप्लायड फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन. तर अशी एक बँक असते ज्या बँकमध्ये बरेचसे वेगवेगळे ब्लड ग्रुप्स असतात, जे की पेशंटसाठी किंवा गरजू व्यक्तींसाठी असतात. तर या ठिकाणी बघा, ब्लड बँक्स म्हणजे नेमकं काय. ज्या पद्धतीने आपले पैशाचे बँक असतात तशाच पद्धतीच्या या ब्लड बँक्स असतात. फक्त फरक हाच आहे की यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रक्त स्टोअर केले जातात. ब्लड इज कलेक्ट इन ब्लड बँक्स बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन अँड सप्लाइड टू द नीडफुल पर्सन. तर जी एखादी हेल्दी पर्सन आहे, सदृढ अशी पर्सन आहे, स्वस्थ अशी पर्सन आहे, तिच्याकडून ब्लड कलेक्ट केलं जातं या बँकमध्ये आणि ज्या व्यक्तीला गरज आहे तिला ते पुरवलं जातं. इफ द कलेक्टेड ब्लड इज नॉट टू बी यूज इमिडिएटली, इट कॅन बी स्टोअर फॉर सम डेज इन रिफ्रिजरेटर. जमा केलेलं जे काही रक्त आहे ते जर आपण तात्काळ नाही वापरलं तर त्याला आपण काही दिवस रिफ्रिजरेटर मध्ये स्टोअर करू शकतो. आता ब्लड डोनर काय हे जाणून घ्या. पर्सन हु डोनेट्स द ब्लड इज रेफर्ड ऍज ब्लड डोनर. असा पर्सन जो की ब्लड डोनेट करतो त्यालाच आपण ब्लड डोनर म्हणतो. नाव ब्लड रिसिपियंट काय. द पर्सन हु रिसीव द ब्लड इज रेफर्ड ऍज रिसिपियंट. अशी व्यक्ती जो रक्त मिळवतो, ब्लड मिळवतो, त्यालाच आपण ब्लड रिसिपियंट म्हणून ओळखतो. पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट द ब्लड टू द पर्सन हॅविंग एनी अदर ब्लड ग्रुप, वेअर ऍज द पर्सन विथ ए बी ब्लड ग्रुप कॅन रिसीव द ब्लड फ्रॉम द पर्सन विथ एनी अदर ब्लड ग्रुप. तर ओ पर्सन, ओ ब्लड ग्रुप असणारा पर्सन, त्याचं जे काही ब्लड आहे तो सर्वांना देऊ शकतो, अदर ब्लड ग्रुपला सुद्धा. आणि त्याचबरोबर ए बी ब्लड ग्रुप असणारा पर्सन बाकीचे ऑदर जे काही ब्लड आहेत, मग ते ए ब्लड ग्रुप असेल, बी असेल किंवा ओ असेल, तर ते रिसीव करू शकतो. हेन्स पर्सन ऑफ ब्लड ग्रुप ओ इज कॉल्ड युनिव्हर्सल डोनर. कारण ओ ब्लड ग्रुप सर्वांना चालतो, सर्व प्रकारच्या ब्लड ग्रुप्सला चालतो, म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखतो. आणि असा पर्सन ज्याचा ब्लड ग्रुप ए बी आहे तर त्याला आपण युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणून ओळखतो, जो की रिसीव करू शकतो. ओके, म्हणजे सर्व प्रकारचे ब्लड ग्रुप्स तो रिसीव करू शकतो. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी ब्लड ग्रुप्स बद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. ब्लड ग्रुप्स आर हेरिडिटरी अँड डिपेंड अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स. म्हणजे आई वडिलांचं जे काही रक्त असतं त्या दोघांपैकीच एक रक्त आपलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आईचं रक्त ओ पॉझिटिव्ह आहे, वडिलांचं रक्त ए बी पॉझिटिव्ह आहे. मग जे काही त्यांचं मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्याचं रक्त ए बी पॉझिटिव्ह आहे. तर हे ब्लड ग्रुप कोणाकडून मिळालं त्या बाळा, त्या मुलाला किंवा मुलीला, तर त्याच्या फादर कडून. मग तशाच पद्धतीने काय, तर इतरांकडून आपल्याला असे हे ब्लड ग्रुप्स, म्हणजे आपल्या पॅरेंट्स कडूनच आपल्याला हे ब्लड ग्रुप्स मिळतात.
ब्लड ट्रांसफ्यूजन इज परफॉर्म ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग. आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं आहे तर ते ब्लड ट्रान्सफ्युजन तेव्हाच होतं जेव्हा त्या व्यक्तीचे ब्लड ग्रुप्स मॅच होतात. असं घडलं, मॅचिंग झाली, तर त्या पेशंटला खूप गरज आहे, तर अशाच वेळेला ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं. पर्सन हू डोनेट्स द ब्लड मे बी रिसिपियंट इन फ्युचर. आज जी व्यक्ती दान करते ती उद्या घेणारी बनू शकते, कारण कोणावरती कधी कशी परिस्थिती सांगता येत नाही. ब्लड डोनेशन विदाउट एनी एक्सेप्शन इज ऑलवेज लाईफ सेव्हिंग. तर कसल्याही प्रकारची एक्सेप्टेशन न करता, अपेक्षा न करता दान, रक्तदान करणं हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि बऱ्याचशा लोकांचा जीव त्यातून वाचू शकतो. ब्लड इज रिक्वायर्ड इन व्हेरियस सिच्युएशन्स लाईक ऍक्सिडेंट्स, ब्लिडिंग, पार्चुरेशन, सर्जिकल ऑपरेशन्स एक्सेट्रा. रक्ताची गरज वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये लागते. उदाहरणामध्ये अपघात असेल, रक्तस्त्राव असेल, किंवा मग पार्चुरेशन आहे म्हणजे बेबीची डिलिव्हरी होताना असेल, बऱ्याचशा शस्त्रक्रिया असतात त्या ठिकाणी. ब्लड डोनेट बाय हेल्दी पर्सन इज यूज टू सेव्ह द लाईफ ऑफ नीडफुल पर्सन. जे काही ब्लड आहे तर ते हेल्दी पर्सनद्वारे डोनेट करणं बऱ्याचशा गरजू लोकांची आयुष्य, जीवन त्या ठिकाणी वाचवू शकतं किंवा ते इन्क्रीज सुद्धा करू शकतं. हेन्स ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट डोनेशन. जे काही ब्लड डोनेशन आहे त्याला आपण बेस्ट डोनेशन म्हणून ओळखतो. त्यानंतर बघा ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर काय असतं, तुम्ही बरेचशा लोकांना बीपीच्या गोळ्या खाताना ऐकलं असेल. बरेचसे लोक म्हणतात की मला बीपी आणि मला दररोज एक गोळी घ्यावी लागते. मग ते बीपी म्हणजेच काय, तर ब्लड प्रेशर. ब्लड इट्स कंटिन्युअसली केप्ट फ्लोईंग थ्रू ब्लड वेसल्स ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हर्ट. आपल्या हृदयाचं सातत्यानं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि रिलॅक्सेशन होतं, त्यामुळेच सतत सतत ते ट्रान्सपोर्ट होतं, त्याचं वहन होतं. ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हर्ट प्रेशर इज एक्झर्ट ऑन द वॉल ऑफ आर्टरीज, इट इज कॉल्ड ब्लड प्रेशर. आपलं हर्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं, अंकुचन पावतं, त्या वेळेला त्या हर्ट कडून एक प्रेशर एक्झर्ट होतं वॉल ऑफ द आर्टरीज वरती आणि त्यालाच आपण ब्लड प्रेशर म्हणून ओळखतो. प्रॉपर ब्लड प्रेशर इज नेसेसरी टू सप्लाय द ब्लड इन द पार्ट्स ऑफ द बॉडी. आपल्या सर्व बॉडींना, सर्व बॉडी पार्ट्सला प्रेशर सप्लाय करण्यासाठी प्रॉपर प्रेशर गरजेचं आहे. ते कमी झालं, जास्त झालं तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स होतात. सो ब्लड प्रेशर रेकॉर्ड ड्यूरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हर्ट इज कॉल्ड सिस्टॉलिक प्रेशर अँड दॅट वन रेकॉर्डेड ड्यूरिंग रिलॅक्सेशन इज कॉल्ड डायस्टॉलिक प्रेशर. ब्लड प्रेशर ऑफ अ हेल्दी पर्सन इज अबाउट 120/80 mm to 139/89 mm ऑफ HG म्हणजे मर्क्युरी. ओके, त्यानंतर हे याला मोजण्याचं एक यंत्र आहे ज्याला आपण स्पिगमॅनोमीटर म्हणतो. आता तुम्ही बऱ्याचशा वेळेला हॉस्पिटलमध्ये गेला असाल, त्या ठिकाणी जे काही डॉक्टर्स आहेत तर ते एक प्रकारची बॅग लाईक स्ट्रक्चर आपल्या हाताच्या भोवताली घालतात आणि थोडंसं पंप केल्यासारखं करतात आणि त्या ठिकाणी आपलं ब्लड प्रेशर ते त्या ठिकाणी चेक करत असतात. आता आपण जाणून घेऊया व्हॉट इज मीन बाय हायपर टेन्शन, ज्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो. हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल इज रेफर्ड ॲज हायपर टेन्शन. इन आर्टरीज ऑफ द पर्सन विथ हायपर टेन्शन अननेसेसरी टेन्शन डेव्हलप्स. जे काही आर्टरीज आहेत एखाद्या पर्सनच्या, त्याच्या ठिकाणी हायपर टेन्शन येतं, कारण त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात प्रेशर निर्माण होतं. हार्ट नीड्स टू परफॉर्म मोर फंक्शन दॅन द नॉर्मल कंडिशन इन केस ऑफ हायपर टेन्शन. हायपर टेन्शनच्या सिच्युएशनमध्ये काय होतं, तर जे काही आपलं हर्ट आहे तर ते गरजेपेक्षा किंवा त्याच्या मर्यादेपेक्षा खूप जास्त काम करतं. नाव ब्लड प्रेशर आपल्या बॉडीमध्ये, लक्षात ठेवायची गोष्ट की ब्लड प्रोडक्शन आपल्या बॉडीमध्ये सातत्यानं होत असतं. अबाउट 350 ml ऑफ ब्लड इज कलेक्ट फ्रॉम अ पर्सन ड्युरिंग डोनेशन अँड अवर बॉडी रिस्टोर द फ्लूड पार्ट इन ऑफ इट विद इन 24 hours. म्हणजे एखादा व्यक्ती ब्लड डोनेट करतोय तर तो फक्त 350 ml इतकंच ब्लड डोनेट करू शकतो. प्रेग्नेंट अँड ब्रेस्ट फीडिंग वुमन कॅनॉट डोनेट द वर्ड ब्लड. तर ज्या काही गरोदर स्त्रिया असतात तर त्या किंवा ज्यांचं बाळ लहान आहे, ज्या स्तनपान करतात, तर
ब्लड डोनेट करू शकत नाही. देर इज नो ट्रबल ड्यूरिंग और आफ्टर द ब्लड डोनेशन. तर ब्लड डोनेशन करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर सुद्धा किंवा करण जो काही कालावधी ब्लड डोनेशन करण्याचा त्या दरम्यान काही अडचण होत नाही. फर्स्ट ऑक्टोबर इज ऑब्झर्व ॲज नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे. 1 ऑक्टोबरला ऐच्छिक ब्लड डोनेशन दिवस म्हणा पूर्ण जागतिक लेवलवरती ते मनवला जातो. हेल्दी पर्सन ऑफ एज मोर दॅन 18 इयर्स कॅन डोनेट द ब्लड फॉर 3 to 4 times अ इयर. एखादा हेल्दी पर्सन आहे ज्याचं एज 18 वर्षाच्या पुढे आहे तर तो वर्षातून 3 ते 4 वेळा ब्लड डोनेट करू शकतो. नाउ से हियर हियर वी हॅव गिवन सिस्टोलिक प्रेशर अँड डायस्टोलिक प्रेशर. एखादा नॉर्मल ब्लड प्रेशर आहे तर ते 90 ते 11.9 मिलीमीटरच्या दरम्यान असतं तर डायस्टोलिक प्रेशर हे 60 ते 79 दरम्यान असतं. प्रायमरी हायपरटेन्शन इज अबाउट 120 to 139 mm सिस्टोलिक प्रेशर अँड डायस्टोलिक प्रेशर इज अबाउट 80 to 89 mm. हायपरटेन्शन स्टेज फर्स्ट सिस्टोलिक प्रेशर इज अबाउट 140 to 159 mm अँड डायस्टोलिक प्रेशर इज अबाउट 90 to 99 mm. हायपरटेन्शन स्टेज सेकंड इज लेस दॅन 160 mm अँड डायस्टोलिक प्रेशर इज अबाउट 100 mm. नाउ सी हियर ए बी ओ ब्लड ग्रुप्स वेर डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टीयर. तर कार्ल लँडस्टीयर नावाचे एक सायंटिस्ट होते ज्यांनी 1900 मध्ये हे ब्लड ग्रुप शोधले आणि त्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल प्राइज मिळाला. ब्लड ग्रुप ए बी हे डिकास्टालो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये शोधलं. आता या ठिकाणी बघा माहिती आहे का तुम्हाला या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. द इन्फॉर्मेशन इज अबाउट हिमॅटोलॉजी. हिमा मीन्स ब्लड, टू लॉजी म्हणजे स्टडी करणं. तर ब्लडच्या संदर्भात ज्या बायोलॉजीच्या ब्रांचमध्ये मेडिकल सायन्सच्या ब्रांचमध्ये हिमॅटोपोएटिक ऑर्गन्स आहेत, आर्टरीज, व्हेनस किंवा मग कॅपिलरीज आहेत, ब्लड डिसीज आहेत, त्याचा अभ्यास केला जातो त्यालाच आपण हिमॅटोलॉजी म्हणून ओळखतो. त्याच्यावरती त्याचं निदान करणं, त्याच्यावरती उपाययोजना सांगणं हे या ब्रँचचं काम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला जो काही 11th chapter होता, आय नो सेकंड पार्ट थोडासा वास्ट आहे बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्यू टू खूप महत्वाचा पार्ट आहे अकॉर्डिंग टू अवर एक्झाम्स. आपल्या एक्झाम्सच्या बाबतीमध्ये असेल किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा या गोष्टी आपल्याला माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला हा 11th chapter संपतो. त्या ओव्हरऑल चॅप्टरमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेलकनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. विद्यार्थी मित्रांनो आपल्या लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आता यापुढील चॅप्टर्स पाहण्यासाठी या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8 Standard Science या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचं व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.